मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 चा बजेट आहे त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. याच्यातून तुम्हाला 1 ते 2 मार्काला नक्की प्रश्न विचारला जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. आणि PDF आणि वेगवेगळ्या स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. चला तर मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारताच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा पेपरलेस बजेट कधी सादर केला गेला आहे. इथं साजरा झालेला आहे, कधी सादर केला गेलेला आहे, तर 2021 भारताच्या इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा पेपरलेस बजेट सादर केला गेला आहे 2021. पुढचा प्रश्न आहे, बजेट 2021 कोणत्या वित्तीय वर्षासाठी सादर केला गेला आहे. तर 2021 आणि 2022 साठी 2021 हा बजेट सादर केला गेला आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय बजेट 2021-22 संसदेत कधी सादर केला गेला. तर 1 फेब्रुवारी हा बजेट सादर केला गेला आहे संसदेमध्ये. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय बजेट 2021-22 संसदेत कोणी सादर केला. तर कोणी सादर केला, तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानात कोणत्या कलमात बजेट शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तर कोणत्याही कलमामध्ये संविधानामध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, संविधानात बजेट शब्दाऐवजी कोणत्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. तर संविधानामध्ये बजेट शब्दाऐवजी कोणत्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, तर वार्षिक वित्तीय वितरण या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वार्षिक वित्तीय वितरणचा उल्लेख संविधानात कोणत्या कलमात केलेला आहे. तर कलम 112 वार्षिक वित्तीय वितरण म्हणजेच बजेटचा उल्लेख केलेला आहे कलम 112. पुढचा प्रश्न आहे, भारत देशाची पहिली पूर्णकालिक महिला वित्तमंत्री कोण बनली आहे. तर निर्मला सीतारमण बनलेली आहे भारताची पहिली पूर्णकालिक महिला वित्तमंत्री. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली वित्तमंत्री महिला कोण आहे. तर निर्मला सीतारमण ही भारताची पहिली वित्तमंत्री महिला आहे. पुढचा प्रश्न आहे, लगातार 3 वेळेस बजेट सादर करणारी पहिली महिला वित्तमंत्री कोण बनली आहे. तर निर्मला सीतारमण बनलेली आहे लगातार 3 वेळेस बजेट सादर करणारी महिला. पुढचा प्रश्न आहे, भारतात किती वेळा पंतप्रधानांनी पंतप्रधान असताना संसदेत बजेट सादर केला आहे. तर 3 वेळा सादर केला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या 3 पंतप्रधानांनी पंतप्रधान असताना संसदेत बजेट सादर केला आहे. तर जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी हे 3 असे व्यक्ती आहेत की जे पंतप्रधान असताना संसदेमध्ये त्यांनी बजेट सादर केला आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचा पहिला बजेट कोणी सादर केला. तर R.K. शणमुखन चिट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला बजेट सादर केला आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचा पहिला बजेट R.K. शणमुखन चिट्टी यांनी कधी सादर केला. तर 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बजेट व्यवस्थेचा जनक कोणाला म्हटले जाते. तर जेम्स विल्सन यांना भारतीय बजेट व्यवस्थेचा जनक म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिला बजेट कोणी सादर केला. तर ईस्ट इंडिया कंपनीचे जेम्स विल्सन यांनी भारतात पहिला बजेट सादर केलेला आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा जेम्स विल्सन यांनी. पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिला बजेट कधी सादर केला गेला. तर 18 फेब्रुवारी 1860 भारतात पहिला बजेट सादर केला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, गणतंत्र भारताचा पहिला बजेट कोणी सादर केला. तर जॉन माथाई यांनी गणतंत्र भारताचा पहिला बजेट सादर केला आहे, जॉन माथाई यांनी. पुढचा प्रश्न आहे, गणतंत्र भारताचा पहिला बजेट कधी सादर केला गेला. तर 28 फेब्रुवारी 1950 गणतंत्र भारताचा पहिला बजेट सादर केला गेला. पुढचा प्रश्न आहे, सर्वात जास्त वेळा बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड कोणत्या नेत्याकडे आहे. तर मोरारजी देसाई यांच्याकडे आहे आणि त्यांनी 10 वेळेस बजेट सादर केला गेलेला आहे. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओचा टॉपिक कोणत्या विषयावरती घ्यायचा आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे, म्हणजे आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवू. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि PDF आणि वेगवेगळ्या स्टडी मटेरियलसाठी आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.